मैं आता बघत होतो खासदारांसाठी 12 अजून नाही लावले ना तुम्ही, 50 बोलले ते फटाके. जय महाराष्ट्र. इथे येतानाच मी आत्ता आले आले अमयला विचारलं, उर्मिला ताईने विचारलं, श्रद्धा ताईने विचारलं, पांझरेकर ताईने विचारलं की घेऊया बुके नंतर घेऊया, जरा नंतर घेऊया, ठेवा ठेवा. आत्ताच विचारलं मी की ह्यावेळी आपल्या गांधी मार्केटमध्ये आणि हिंदमातात पाणी साचलं का, हे आपण करून दाखवलेलं आहे आणि अभिमानाने करून दाखवलंय. कुठेही आपले होर्डिंग्स आपण शरीराच्या लावले नाही आहेत, पण आपण हे मुंबईकरांसाठी काम केलेलं आहे. मला आठवतं अनेक वर्ष इथे आम्ही यायचो, मग आमचे फोटो यायचे, आमचे प्रेसचे मित्र पण आहेत इथे, त्या पाण्यात उतरून आम्ही लोकांशी भेटायचो, बोलायचो, लोकांची माफी मागायचो जी काही थोडी गैरसोय झालेली, आणि प्रत्येक वर्षी आम्हाला सांगितलं जायचं महापालिकेतून काम करत असताना की आता पुढच्या वर्षी पाणी तुंबणार नाही, थोडं कमी होणार, थोडं कमी होणार. आणि खरं आहे, म्हणजे आपण प्रयत्न केला, आपण इकडची लाईन ब्रिटानिया पंपिंग स्टेशनपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, पण तिथे वाहतच नव्हती, कारण ती जी लाईन आहे ती उलटी वाहत होती. आणि मग एक दिवशी मला वाटतं मागच्याच वर्षी मी होतो, म्युन्सिपल कमिशनर होते, आपले वेलुरसू साहेब होते, आणि आम्ही जे आमचं सेंट झेवियर्सला फुटबॉलचं मैदान आहे तिथे गेल्यानंतर मी सांगितलं की इथे त्या मैदानात आणि प्रमोद महाजन उद्यानात मोठ्या आपण टाक्या बसूया, जेणेकरून कमीत कमी 4 तास पाणी कितीही पाऊस जोरात पडला तरी आपण तिथे तुंबवून देणार नाही, तिथे पाणी साचू आणि तिथून आपण समुद्रात फेकू. मला वाटतं ह्या यंदा पहिल्यांदा मी बघितलं, सगळ्या प्रेसमध्ये पण आलं की तिथे पाणी साचलं नाही, पाणी तुंबलं नाही, हे आपलं यश आहे, शिवसेनेचं यश आहे. आणि वाईट ह्याच गोष्टीचं थोडं वाटतंय, सरकार गेल्याचं वाईट वाटत नाही, कारण सरकार येतं जातं पुन्हा येतं, आणि मला खात्री आहे की आपलं सरकार पुन्हा येणार, कारण हे जे काही आहे पुन्हा नाही परत येणार, कारण आपण खोटं काम केलं नाहीये, कधी करणार नाही, लोकांची खोटं बोलणार नाही, आणि जे काही आपण केलं आतापर्यंत ते कायद्याला पकडून होतं, घटनेला पकडून होतं. हे जे काही नाट्य चालू आहे, ड्रामा चालू आहे, तो घटना बाह्य आहे, कायदे बाह्य आहे, आणि हा थोडंच कालावधीचं नाटक आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. पण दुःख ह्या गोष्टीचं आहे, थोडं वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की आपण सगळे मुंबईकर एकत्र येऊन जी काही कामं मुंबईसाठी करत होतो ती कुठे ना कुठेतरी मागे पडलेली आहेत. म्हणजे तुम्ही बघा, पहिलाच निर्णय हा घटनाबाह्य सरकारचा असा होता की आरेमध्ये जे आपण तिथून कारशेड बाहेर नेत होतो, आणि परवा रिपोर्ट पण आलाय, फॉरेस्ट डिपार्टमेंटचा रिपोर्ट आहे, मीच तो मंजूर करून घेतलेला, तिथे कॅमेरा टॅपिंग केलेलं की प्रत्येक दिवशी तिथे बिबटे येतात, आपलं जंगल नष्ट करायचं, आपली मुंबई संपवून टाकायची, हे जे काही त्यांचं स्वप्न आहे ते आपण करून द्यायचं नाही त्यांना, कारण आपण मुंबईसाठी जगत आहोत, महाराष्ट्रासाठी जगत आहोत. खरं तर आपण बघितलं ह्या गेल्या 2.5 वर्षात माझ्या आजूबाजूला सगळे नगरसेवक आहेत, तुम्ही पण आहात सगळेच, मला तुम्ही सांगा आपण किती अनेक बैठका या मुंबईसाठी घेतलेल्या आहेत. मुंबईचे खासदार होते, मुंबईचे आमदार होते, तुम्ही सर्व नगरसेवक होतात, शाखा प्रमुख कधी कधी यायचे, अनेक नागरिक यायचे, आणि मुंबईत असं आहे की आपली मुंबई चालवायला साधारण 16 यंत्रणा असतात, मग त्याच्यात मुंबई महानगरपालिका आहे, काही म्हाडा आहे, कुठे SRA आहे, कुठे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काम होतं, कुठे PWD आहे, रेल्वे आहे, एअरपोर्टचे आहेत, आणि ह्या सगळ्या यंत्रणांना एकत्र बसून प्रत्येक बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी बसवून मी स्वतः त्याच्यात लक्ष घालून प्रत्येक नगरसेवकाचं, प्रत्येक आमदाराचं, प्रत्येक खासदाराचं, आपण ज्या ज्या अडचणी होत्या, नागरिकांसाठी जी कामं होती ती आपण करून घेतलेली आहेत. कुठे ना कुठेतरी ह्याला धक्का बसलाय का ही माझ्या मनात शंका उभी राहते, भीती वाटते, कारण आतापर्यंत मुंबईतून मुख्यमंत्री मुंबईच्या हक्काचा झालाच नव्हता. आता जेव्हा झाला होता गेल्या 2.5 वर्षात, आपण बघितलं असेल मुंबईला जेवढं आपण महत्व दिलं ते कमी करण्याचा प्रयत्न, आणि आमच्यावरचा जो राग आहे, कदाचित शिवसेनेवरचा जो राग आहे, ठाकरे परिवाराचा जो राग आहे, तो मुंबईवर काढण्याचा आता प्रयत्न होतो. मुंबईचं महत्व कमी करायचं, मुंबईला पिळून काढायचं, हे सगळं आता सुरू होणार आहे, पण हे आपण करून देणार नाही, कारण जसं मी सांगितलं की ही सर्कस ही फार कमी काळाची. पण हे नक्की झाली का झाली, कारण हे अनेकदा आता पण मी बायकाळ्यातून येताना विचार करत होतो की काय नक्की आपण चुकीचं केलं किंवा कोणाचं वाईट केलं की आपल्या पाठीत आणि असं खंजीर खूप झालं. तुम्ही मला सांगा, कोणाला काय आपण कमी केलं का? म्हणजे आपण हे समजू शकतो कधी आपल्या मित्रपक्षांनी धोका दिला असता, आपल्या आघाडीतलं जे कोण सरकार असेल किंवा इतर घटक असेल त्यांनी धोका दिला असं समजू शकतो, पण आपलीच लोक ज्यांना आपण अक्षरशः शिवसेनेची पदं असतील, त्याच्यानंतर तिकीट देण्यापासून प्रचार करण्यापर्यंत असेल, आणि जसं मी काही दिवसांपूर्वी बोललो, सरकार आलं
तर मंत्रीपद किंवा महामंडळ आणि नाही आलं त्यांना जपून ठेवा, कारण आता पळून जातील. हे असं सगळं नाट्य केल्यानंतर देखील, सगळं काही दिल्यानंतर आपल्यासोबत ही लोक अशी वागतील हे कधी स्वप्नात पण बघितलं नव्हतं. खरं कारण दुःख या गोष्टीचं होतं, जो धोका दिला जातो, जी गद्दारी होते ती आपल्यासोबत आपल्याच लोकांनी अशी करावी हे आम्ही विचार पण नव्हता केला. म्हणजे काय प्रसंग त्यांनी केलं असेल आपण विचार करा. मी आत्ता सहज आज सकाळी विचार करत बसलेलो, कारण बरोबर 20 जून ते 20 जुलै ह्याला 1 महिना झालेला आहे. आणि ह्या 1 महिन्यात तुम्ही बघितलं असेल जेवढं काही नाट्य आपल्या महाराष्ट्रात रंगलेलं आहे. मग आज काही नवीन पदं कोण जाहीर करतंय, काय आमचा गट तुमचा गट, गट वगैरे काही नसतं, शिवसेना ही शिवसेनाच असते आणि ती शिवसेना इथे उभी आहे. मी अजूनही त्यांना सांगत आहे, अजूनही त्यांना सर्वांना सांगत आहे, हे नाटक बंद करा. जे तिथे स्वतःसाठी गेलेले आहेत, स्वतःच्या पदांसाठी गेलेले आहेत, स्वतःच्या राक्षसी महत्वाकांक्षांसाठी गेले असतील, किंवा स्वतः जी काही दडपण अरे गद्दार झाला की का स्पीकर, जे स्वतःवर दडपण आली असतील म्हणून गेले असतील, त्यांनी तिथे आनंदात राहावं. माझ्या मनात, उद्धव साहेबांच्या मनात, आमच्या कोणाच्याही मनात त्यांच्याबद्दल काही वाईट नाहीये आणि कधीही नव्हतं. जर वाईट असतं तर त्यांना एवढी पदं मोठी दिलीच नसती, मुळात तिकीटं पण दिली नसती. कारण कोणी शिवसैनिक हे मला उद्धव साहेबांनी नेहमी सांगितलेलं की शिवसेनेमध्ये माझा माणूस तुझा माणूस नसतो, सर्व शिवसैनिक आपले असतात आणि त्यांना पुढे घेऊन जाण्याची कर्तव्य आपलं असतं. आणि अनेक लोक आहेत, म्हणजे आत्ता पण मी बघितले ज्या त्या 40 लोकांमध्ये अनेक लोक अशी आहेत ज्यांना मी गेले 30 वर्ष 15 वर्ष, म्हणजे मी स्वतः 32 वर्षाचा आहे, पण मी स्वतः 3-4-5 वर्षाचा असल्यापासून त्यांना बघत आलेलो आहे, त्यांच्या प्रचाराला जात आलेलो आहे. असंच उगाच म्हणजे मला आवड आहे राजकारणाची, म्हणून त्यांच्या गाडीत बसून फिरलेलो आहे. आणि गेले 10 वर्ष तर राजकारणात सक्रिय असल्यामुळे नेहमी त्यांच्यासोबत, कधी प्रचारात असेल, कधी वेगळ्या कामात असेल, भूमिपूजनात असेल, उद्घाटनामध्ये असेल, बैठकीत असेल, मी बसत आलेलो आहे. आणि दुःख या गोष्टीचं होतं की यांना कमी काय दिलं, तर कदाचित असं होत असेल की आपण यांना जास्ती दिलं आणि म्हणून अपचन झालं, अजीर्ण झालं, अपचन झालं आणि जेलुसील घ्यायला ते तिथे गेलेले. पण सत्तेतून बाहेर दुसरीकडे जायचं आणि गद्दारी करायची, पक्ष सोडायचा आणि पक्षाला फोडायला लागायचं, हा काही प्रकार अजूनही मला कळलेला नाहीये. म्हणजे हे कसं झालं, का झालं, अजूनही जेव्हा मी विचार करतो, आज सकाळी विचार करत होतो की नक्की असं काय केलं आपण की ह्यांनी असं पाठीत खंजीर खूपसं. बरं, राजकारण ठीक आहे हो, राजकारण हे चालू राहतं, पण राजकारणात देखील एक पातळी असते, राजकारणात देखील एक पद्धत असते, राजकारणात देखील एक वेगळं स्थान असतं जे आपण निर्माण करत असतो. आणि शिवसेना म्हटल्यानंतर 20% राजकारण, 80% समाजकारण हे आपलं ब्रीदवाक्य. कदाचित असंही असेल जे मी नेहमी सांगत आलेलो आहे की जेव्हा आपण राजकारण करून सत्तेत देतो, आधीची सत्ता असेल, मधली असेल किंवा आत्ताची असेल, आपण 100% समाजकारण केलं. आणि आमचं कदाचित चुकलं हे की आपण राजकारण कमी केलं आणि म्हणूनही लोक आपल्याशी असे वागायला लागले. राजकारण आपल्याला जमतच नाही ना, उद्धव साहेबांना जमतं किंवा मला मला जमतं ना, या सगळे शिवसैनिकांना जमतं जे आज इथे सगळे सोबत उभे राहिलेत. कारण राजकारण जर जमत असतं तर विरोधी पक्षाला आपण अनेक वेगळ्या वेगळ्या नोटिसा पाठवल्या असत्या, आपल्या आमदारांवर आपण लक्ष ठेवलं असतं, सगळ्यांना काही ना काहीतरी खोटं बोलून आपल्या सोबत ठेवलं असतं, आमिषं वेगळी वेगळी दिली असती आणि हे सरकार चालवलं असतं. पण कदाचित आपण गेल्या 2.5 वर्षात लोकांची कामं करण्यात व्यस्त राहिलो आणि राजकारणाकडे दुर्लक्ष झालं आणि म्हणून ही आज वेळ आपल्यावर आलेली आहे. पण ही वेळ नुसतं आपल्यावर आली नाही, तुम्ही आज विचार करा, जी लोक आज सत्तेत किंवा ह्या सत्तेच्या नाट्यात बसलेली आहेत किंवा हे खोट्या सत्तेत बसलेली आहेत, स्वतःच्या राक्षसी महत्वाकांक्षांसाठी बसलेली आहेत, महाराष्ट्राचे काय हाल चालत आज? आज तुम्ही बघा शेतकऱ्यांचे जे हाल चालले आहेत, कृषीमंत्री नाही आहे, पूर आलेला आहे पण पुराकडे कोणी लक्ष द्यायला नाही आहे, पालकमंत्री नाही, कोणीच नाही. आणि खरं तर जर बघितलं तर ज्यांना ह्याच्यात लक्ष द्यायला पाहिजे ते दिल्लीत बसलेत. आणि दिल्लीत का बसलेत, तर मंत्रिमंडळ कसं जाहीर करायचं, काय करायचं? दुसरं म्हणजे आपल्याकडे अजूनही सगळ्यांकडे, तुम्हाला पण फोन येत असतील, युवासेनेत फोन येत आहेत, शिवसेनेत फोन येत आहेत, महिला आघाडीत फोन येत आहेत की आमच्याकडे आम्ही तुम्हाला हे देतो ते देतो. एवढी पदं तर त्यांची फोनवर वाटून झालेली आहेत की जणू काही 2-3 राज्यांमध्ये त्यांचं ते सरकार स्थापन होतं. सगळ्यांना एक 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 मी ऐकतोय आणि हसायला लागलो की काय म्हणजे तुम्ही आता 5-6 युवासेना वेगळ्या काढताय, 5-6 राज्यांमध्ये सरकार स्थापन करताय, असं काहीतरी होतंय. पावसाला विनंती करतो थोडा वेळ थांब आणि मला माझ्या शिवसैनिकांसोबत मला खात्री नको थोडा संवाद साधू दे, ही माझी विनंती पावसाला, प्रार्थना आहे. ठीक आहे, आशीर्वाद समजून पुढे जाऊ. तुम्ही कोणी भिजू नका, कृपा करून भिजू नका.
मी थोडं पुढे येतो म्हणजे तुमच्यासोबत मी पण बिझी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.